कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुकराची चरबी नाही हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही, हा शुद्ध स्वरूपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे, त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये. मी लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलंय. एका खासगी वृत्त चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. रामदेव बाबा म्हणाले, मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की मी लसीचा वापर करणार नाही, कारण मला याची गरज नाही, मला कोरोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे कितीही अवतार येऊ देत मला काहीही होणार नाही, कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे. 2021 सर्वसामान्य लोकांना लस मिळणं अशक्य आहे. ही लस औषध नसून प्रतिबंधक लस आहे. मी लसीचा विरोध करत नाही, पण अद्याप हे समोर आलेलं नाही की लस 6 महिन्यांनंतर किती प्रतिकार शक्ती राखून ठेवते. मात्र योगासनं केल्यास प्रतिकारशक्ती कायमच राखली जाईल, असंही बाबा रामदेव यांनी म्हटलंय.